नमस्कार। सध्या निवडणुकांचे निकाल आपण पाहतो आणि एकूणच आपण चांगले जादू केले। या ठिकाणी आपण पाहिलं पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच कल होता तो आम आदमी पक्षाकडे आणि आम आदमी पक्षानं मुसंडी मारल्याचं आपण थेट पाहिलंय। त्यामुळे निवडणुकीच्या कलानुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचं आपण पाहिलं। आपण जवळपास 90 जागांवर आघाडी मिळवली, तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला। यावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय झाला असं देखील पवार म्हणतात। माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी देखील आपला मतदान केलं असल्याचं या ठिकाणी शरद पवार म्हणतात। शरद पवार दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळे पंजाबमध्ये आपला स्वीकारलं गेलंय। पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळालाय। दरम्यान दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी देखील आपला मत दिलं होतं। पंजाबच्या शेतकऱ्यात केंद्र सरकारविषयी राग होता। 5 पैकी 4 राज्यात भाजपाचं राज्य होतं। पंजाबमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय। तिथला बदल भाजपाला अनुकूल नाही। हा बदल काँग्रेसला झटका देणार आहे। काँग्रेसची स्थिती पंजाबमध्ये चांगली होती, मात्र जे बदल झाले ते जनतेनं नाकारले। एकूणच याच बातमीनं सगळीकडं आपण पाहतो कशा पद्धतीनं पंजाब निवडणूक झालीय। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागा न्यूज। नमस्कार। अमरेंद्र सिंह सारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणं काँग्रेसची चूक झाली, ती चांगलीच त्यांना महाकात पडली। दिल्लीत जे आंदोलन झालं त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला। किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय, म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत आपला सत्ता दिली आहे। पंजाबच्या शेतकऱ्यात केंद्र सरकारविषयी राग होता असं पवार म्हणालेत। यूपीत अखिलेशची चूक अजिबात वाटत नाही, तो एकटा लढला। जिथे जी मतं त्याला पडलीत त्याला सकारात्मक विचार करावा। ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाचा स्वीकार करतील। मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील असं पवार म्हणाले। जवळपास 14,000 मतांनी पराभूत पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह तब्बल 14,000 मतांनी पराभूत झालेत। आपचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली यांना जवळपास 14,000 मतं मिळाली आहेत। दरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंह हे 4 वर्षापासून अधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री होते। त्यानंतर काँग्रेसनं त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता। नंतर कॅप्टन अमरिंदर यांनी स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस स्थापन केला आणि भाजपाशी युती केली। कॅप्टन यांनी दावा केला होता की आपण अनेक जागांवर निवडणूक जिंकू, पण प्रत्यक्षात मात्र मोठ्या फरकानं पराभूत झाले आहेत। काँग्रेसच्या हातून पंजाब का गेलं? काँग्रेसच्या हातात असलेलं हे राज्य हातातून जाण्याचे अनेक कारण आहेत। त्यामध्ये महत्वाचं म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योत सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले। या दोघांमधून विस्तवही जात नसल्यानं अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। यानंतर काँग्रेसनं लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्री बनवलं। अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपासोबत युती करून निवडणूक लढवली। दिल्ली शीख गुरुद्वार प्रबंधन कमिटीचे मनजिंदर सिंह सिरसाही भाजपमध्ये सामील झाले। अशा पद्धतीनं धडाकेबाज अशी पंजाबची निवडणूक, अखेर काँग्रेसचा आणि भाजपाचा सुपडा साफ करत आपला अखेर यश आलेलं आहे। पंजाब वगळता अन्य 4 राज्यात भाजपाची निर्विवाद सत्ता आली आहे, तर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा बसलाय। रायबरेली आणि अमेठीत काँग्रेस 3 स्थानावर आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागा न्यूज। शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागा न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।